बारामती ते नमो रोजगार मेळाव्यातील खुर्च्यांवर वंचितचे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत. खुर्च्यांवरील वंचितच्या स्टिकरमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. खुर्च्यांवर स्टिकर हे आता लावण्यात जे आलेले होते ही बाब लक्षात आल्यानंतर हे स्टिकर काढण्यात सुद्धा आलेले आहेत. या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. पाहूया आपण. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक युवक युवती या ठिकाणी दाखल होणार आहेत. आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या खुर्च्या युवकांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत या खुर्च्यांवरती वंचित बहुजन आघाडीचे या ठिकाणी स्टिकर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी नमो महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी या खुर्च्या ज्या आणल्या गेलेल्या आहेत युवकांसाठी बसण्यासाठी या ठिकाणी एक विशेष स्टिकर लागण्यात गेलेला आहे आणि यामध्ये वंचित आघाडीचा फोटो आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देखील एक या ठिकाणी फोटो आहे, त्याच्यावरती स्कॅनर दिलेला आहे आणि या ठिकाणी स्कॅन करा असं दिलेलं आहे. या प्रशासनाच्या वतीनं हे जे स्टिकर आहेत हे काढण्याची तयारी सुरू आहे. अद्याप काही खुर्च्यांवरचे स्टिकर काढले गेलेत आणि काही खुर्च्यांवरचे स्टिकर अद्याप तसेच आहेत, यामुळे आता हे एक चर्चेचा विषय ठरलेला आहे. भाजपच्याच कार्यक्रमामध्ये या ठिकाणी ज्या खुर्च्या तरुणांसाठी ठेवण्यात आलेले आहेत त्या खुर्च्यांवरती बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीचे स्टिकर लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे, यामुळे आता सध्याच्या घडीला हा एकदम चर्चेचा विषय आहे आणि या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं हे स्टिकर काढण्याची देखील भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.